नमस्कार मित्रांनो, मी चेतन माली आपल्या चेतनागिरी चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. भावानं सध्या काय आपली तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे शब्दही उलगडत नाही. आणि तुम्ही माझ्या फेसवरती तू जर बघितलं असेल तर ताप जास्त आल्याकारणाने मला माझी शिफारसी झाली आहे. थोडा थकवा आहे शरीरामध्ये. पण आपण आपला गेल्या वर्षीचा किंग कबीर त्याची झुंज झाली आणि त्यांनी त्याचा किंगपणा अजून पण जपून ठेवला आहे. कारण का जास्त काही झुंज झाली नाही, 30 सेकंदाची झुंज झाली आणि त्याच्यानंतर बैल समोरचा कळून गेला. तर तो बैल गेल्या वर्षी त्यांनी 9 मिनटं त्याच्याशी झुंज घेतली होती मित्रांनो, पण यावर्षी काही त्याला तेवढं जमलं नाही. कारण का यावर्षी कबीर हा टेक्निशियन झाला आहे, म्हणजे एखादा बोलतात ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये माहिर, तर तो शिंगांचा वापर पद्धतशीर करतो. त्यामुळं कुठला बैल त्यानं थांबत नाही. तर ह्यावर्षी पण वाटतंय की कबीर किंग असेल. पण काय आपल्या टिकूची झुंज त्याच्यापर्यंत पोचवली नाही, लावली नाही, कारण का तेवढ्या लेवलचं टिकू नाही आहे. तर ही व्हिडिओ छोटीशी आहे पण बघा पूर्णपणे. आणि हा आपला बैल आहे, तो बैलांचे मी मालकांची कधी नावं सांगत नाही मित्रांनो, पण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला कबीर हा आपला मनोहर कांबलेचा बैल आहे. आणि त्याची सर्व मेहनत आहे, मेहनत म्हणजे त्यांच्या घरी कामगार आहेत तर ते मेहनत घेतात. तर सध्या मालक म्हणून जास्त करून मेहनत करत असेल तो करतो. तर नक्कीच ही व्हिडिओ पूर्ण बघा, छोटीशी व्हिडिओ आहे, पूर्ण बघण्यासारखी म्हणजे ते किती वेळ लागणार नाही, कमी वेळ लागणार. तर धन्यवाद भावानं, असेच आपला सपोर्ट तुमच्या माझ्या पाठीशी राहते. धन्यवाद.